Hello. Our next chapter is that the oscillation. The oscillation means काय? It is the one type of the motion. आता oscillation म्हटलं type of एखादे motion म्हटलं याचा अर्थ आपल्याला starting करताना motion तर बघावे लागेल. First upon what is mean by motion. तर what is mean by motion म्हटल्यानंतर आता motion कशाला म्हणतो? If object is moving from one place to the another place. With respect to time, with respect to surrounding. याचा अर्थ एखादा ऑब्जेक्ट असेल पार्टिकल असेल जर तो स्वतःची पोझिशन बदलत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम इट इज कॉल्ड ॲज द ऑसिलेशन सॉरी इट इज कॉल्ड ॲज द मोशन. बरोबर, हे झालं आपलं काय येतं मोशन झालं. आता आपल्या मोशनचे वेगळे टाईप बघायचे. जो पण आपण मोशनचे टाईप बघत नाही तो पण आपल्याला ऑसिलेशन लगेच तो समजत नाही. फॉर एक्झाम्पल आता मोशन टाईप म्हटल्यानंतर तुमचा आवडता टाईप पहिला जो आपण घेतो त्याला म्हणतो आपण इथं लिनियर मोशन. आता लिनियर मोशनचा मिनिंग काय असतो? तर लिनियर मोशनचा मिनिंग असा असतो व्हेन ऑब्जेक्ट इज मूव फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस इन अ स्ट्रेट लाईन. द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द स्ट्रेट लाईन सो इट इज कॉल्ड ॲज द लिनियर मोशन. म्हणजे अशी मोशन तुमची कशी असते? स्ट्रेट लाईनमध्ये असते. सो इट इज कॉल्ड ॲज द लिनियर मोशन. आता अशा टाईपच्या मोशन आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला खूप बघायला भेटतं. फॉर एक्झाम्पल सपोज मला कार टू सातारा कन्सिडर केलं कशामध्ये? स्ट्रेट लाईनमध्ये. फॉर एक्झाम्पल मी कुठून गेलो? कारपासून सातारला गेलो. तर ह्या मोशनला मी काय पकडणार? सो इट इज कॉल्ड ॲज द लिनियर मोशन. त्यानंतर दुसरा टाईप येतो आपल्याला जो माहितीचा आहे त्याला म्हणतात सर्क्युलर मोशन. बरोबर, सर्क्युलर मोशन याचा अर्थ आपलं काही कॉमनली एक्झाम्पल माहिती सन आहे मून आहे अर्थ आहे. आपल्याला जनरली माहीत आहे द मून इज रिव्हॉल्व अराउंड द अर्थ, अर्थ इज रिव्हॉल्व अराउंड द सन. दॅट टाईप ऑफ मोशन इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. किंवा अजून एखादं एक्झाम्पल जर घ्यायचं म्हटलं तर सपोज हा जर न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये कोण फिरतं आपल्याला माहीत आहे. कोण फिरतो आपला? हा इलेक्ट्रॉन. आपण म्हणतो द इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. आता इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस जो इलेक्ट्रॉन आहे तो कुठल्या पाथमध्ये फिरतो? हा सर्क्युलर पाथमध्ये फिरतो. सो इट इज कॉल्ड ॲज द सर्क्युलर मोशन. पण सर्क्युलर मोशन आपण डिफाईन केलं तर आपण असं म्हणतो द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आता याच म्हणताना असं का म्हणतात? तर हा जी इलेक्ट्रॉनची जी पाथ आहे ही पाथ आपली कुठली पाथ आहे? तर सर्क्युलर पाथ आहे. बरोबर, सर्क्युलर पाथला मॅथमॅटिक्समधले ह्या पाथला काय म्हणतात? सर्कम्फरन्स म्हणतात. सो द मोशन ऑफ पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इट इज कॉल्ड ॲज द सर्क्युलर मोशन. देन द नेक्स्ट टाईप इज द रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन आपला रोटेशनल डायनॅमिक्स नावा चॅप्टर बघा मोठा आहे. बरोबर, आपल्याला तो 12th बघावं लागणार आहे. 12th आपल्याला आहे खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे आपला रोटेशनल मोशन. रोटेशन याचा अर्थ द बॉडी रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस. फॉर एक्झाम्पल साधा आणि सिम्पल एक्झाम्पल द्यायचं झालं तर खूप मुलांना सवय असते, मुलांना सवय असते आपल्याकडे जी नोटबुक आहे ती नोटबुक बोटावरती फिरवणे. आता नोटबुक बोटावरती फिरवते याचा अर्थ आपण काय करतो की नोटबुकच्या खाली एका पॉईंटला आपण बोट ठेवतो. तो पॉईंट म्हणजे काय असतं एक्झॅक्टली? पकडाय गेलो तर आपला पॉईंट असतो तो सेंटर ऑफ मास. त्याच्यावर आपण बघतो बॉडी काय तुमची होते तर रोटेट व्हायला चालू होते. कुठल्याही कोपऱ्यावर ठेवून बोट आपल्याला ती बॉडी मुकरता येत नाही. मग ज्या पॉईंटला आपली बॉडी काय होते? रोटेट होते. बरोबर, तिथून सपोज मी वरती जर ॲक्सिस काढला याचा तो काय होतो? तो बॉडीचा तो काय असतो? ॲक्सिस हा असतो. म्हणजे ते जे बोट आहे त्या व्हीमध्ये आपलं ॲक्सिसचं काम हे करतं. म्हणजे ती व्ही आपलं काय म्हणते त्या बोटाला? ॲक्सिस कन्सिडर करते आणि ती त्याच्याभोवती फिरते. म्हणजे द मोशन ऑफ बॉडी किंवा द बॉडी रोटेट अबाउट इट्स ओन ॲक्सिस इट इज कॉल्ड ॲज द रोटेशनल मोशन. आपला अशी खूप एक्झाम्पल जनरल लाईफमध्ये बघायला भेटते ज्याच्यामध्ये काय होते बॉडी स्वतःभोवती रोटेशन घेते. आता काही मुलांना कन्फ्युजन होतं की व्हॉट इज मीन बाय रोटेशन व्हॉट इज मीन बाय सर्क्युलर. खूप लोकांना वाटतं हे दोन्ही पण सेम आहेच आहे की पण ॲक्च्युली हे दोन्ही पण सेम हे नाही. तर तुम्ही जर ऑब्झर्व केले फॉर एक्झाम्पल ही तुमची नोटबुक आहे, ठीक आहे, नोटबुक काय पार्ट पकडतो मी ए बी सी अँड डी ह्याच्यामध्ये सेंटर आहे ओ. जर मी नोटबुक ह्या सेंटर ओ पकडून जर फिरवली गोल फिरवली तर असं तुम्हाला ऑब्झर्व होईल की सगळी बॉडी माझी काय होते रोटेशनल मोशन परफॉर्म करते. पण त्यातलं जर पार्टिकल कन्सिडर केले ए पार्ट कन्सिडर केला डी कन्सिडर केला सी कन्सिडर केला बी कन्सिडर केला बॉडी तुमची रोटेशन घेतेच पण
ते पार्टिकल ते काय होतात इट कॅन रिवॉल्व इन अ सर्क्युलर पाथ म्हणजे काय लक्षात ठेवा जे होल बॉडी पकडतो त्यावेळेला बॉडी काय करते रोटेशन घेते आणि त्या जर बॉडीमधले जर पार्टिकल्स आपण पकडले तर आपल्याला ते फिरताना कसे दिसतात तर दिसतात आपले कसे ते सर्क्युलर मोशनमध्ये दिसतात सो इट इज कॉल्ड अ सर्क्युलर मोशन इट इज कॉल्ड रोटेशन दुसरे काही एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल तुम्ही आहात ठीक आहे तुम्ही स्वतःच्या ओन ॲक्सिसभोवती रोटेशन घेता तुमचा ॲक्सिस कुठं पण कन्सिडर करू आपण हा इथं तुमचा काय होतं ॲक्सिस यावर तुम्ही रोटेशन घेताय तुम्ही कसं फिरताय गोल गोल हे फिरत आहात बरोबर मग लक्षात ठेवा जेव्हा तुमची बॉडी होल बॉडी फिरते लक्षात तुमची कुठली मोशन असते रोटेशनल मोशन आपण म्हणतो मी स्वतः भोवती रोटेट होते बरोबर पण सपोज तुमच्या हातामध्ये एखाद्याचा पेन दिला असता तर लक्षात ठेवा जसं तुम्हाला जर पेन दिला तुमचा पेन कुठल्या मोशनमध्ये मोवेल तर तुमच्या हा सर्क्युलर मोशनमध्ये मोवतो बरोबर त्यापुढे आपला फोर्थ टाईप येतो ह्याला म्हणतो आपण पिरियॉडिक मोशन आता पिरियॉडिक मोशन याचा मिनिंग असतो द मोशन विच रिपीट इट सेल्फ ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाईम इट इज कॉल्ड ॲज द पिरियॉडिक मोशन म्हणजे आपली काय असते एक मोशन आहे ती काय होते आपली जी मोशन आहे ती काय होते रिपीट होते कधी रिपीट होते ॲन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इट इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक मोशन म्हणजे द मोशन विच रिपीट इट सेल्फ ॲट इक्वल इंटरवल ऑफ टाईम इट इज कॉल्ड ॲज द पिरियॉडिक मोशन फॉर एक्झाम्पल माझ्याकडे क्लॉक आहे तर आता क्लॉक कसं रिवॉल्व होते लक्षात ठेवा की सपोज याच्यावरती 12 काटा आहे बरोबर एका स्पेसिफिक टायमिंगनंतर सेकंड काटा असेल तास काटा असेल मिनिट काटा असेल तो आपला काय होतो एका स्पेसिफिक टायमिंगनंतर काय होतो पुन्हा आणखी आहे त्या ठिकाणी हा येतो बरोबर म्हणजे ही मोशन आपली कुठली असते पिरियॉडिक मोशन असते त्याच्या पुढे पाचवा टाईप आहे याला म्हणतो मी इथं ऑसिलेटरी मोशन और व्हायब्रेटरी मोशन बरोबर ऑसिलेटरी मोशन आता ऑसिलेशन याचा अर्थ बॉडी म्हणजे काय होते ऑसिलेशन घेणे ऑसिलेशन घेणे याचा मिनिंग फॉर एक्झाम्पल सपोज हा पेन आहे हा पेन ऑसिलेट घेतो आता कसं ऑसिलेशन घेतो आपलं कसं बघताय की एखादा तळ आहे पाण्याचा तळ आहे त्याच्यामध्ये दगड टाकला दगड टाकून तुम्हाला असं ऑब्झर्व होईल की पाण्यामध्ये रिपल्स अट्रॅक्शन होतं रिपल्स अट्रॅक्शन काय होतं कसं होतं पाण्यासारखे जे मॉलिक्युल आहेत ज्या त्यांना एनर्जी भेटते हा तो काय होतो जास्त स्पीडनं म्हणा किंवा जास्त तो काय होतो एनर्जीमुळं ऑसिलेशन घ्यायला चालू होतं आता तुम्ही म्हणाल पाण्यावर कधी हलताना बघितलंय का बघितलंय रिपल्स अट्रॅक्शन होतं का होतं तर आपलं माहिती काय होतं पाणी काय होतं किनारा दिशेने काय होतं ट्रॅव्हल करतं त्यामध्ये पार्टिकल हलत असतील का तर हलत असतील कसे हलतील तर तुमचे ऑसिलेटरी मोशन आता आम्ही कुठं बघितलं का ऑसिलेटरी मोशन तर आपण हे बघू शकतो कसं बघता येईल आपल्याला फॉर एक्झाम्पल एक थर्माकॉलचा ब्लॉक घेतला आणि तो पाण्यावर टाकला तो काय होतं थर्माकॉल ब्लॉक तुमचं काय होतं स्वतःभोवती हलतो अप अँड अप डाऊन अप तुमचं काय होतं मोशन परफॉर्म करतो किंवा फॉर एक्झाम्पल आपण लाकडाचा ब्लॉक जर पाण्यावर टाकला तर तो लगेच तो काय बुडतो नाही तो काय होतो पाण्यावर हलतो तो कसा जातो वरती जातो खाली जातो इट इज राईट इट इज कॉल्ड ॲज ऑसिलेटरी मोशन फॉर एक्झाम्पल हा पेन आहे किंवा हा असा पेन जर पकडला आता तो कुठे आहे तो मूळच्या ठिकाणी हा हलणे म्हणजे ऑसिलेशन याचा एकदा तो लेफ्टला गेला मेन पोझिशनला आला राईटला गेला मेन पोझिशनला आला लेफ्टला गेला मेन पोझिशनला राईटला मेन पोझिशनला आला ह्या टाईपच्या मोशनला काय म्हणतात ऑसिलेटरी मोशन आणि ह्यालाच आपण काय म्हणतो व्हायब्रेटरी मोशन म्हणून कन्सिडर केलं जातं व्हायब्रेटरी मोशन म्हणजे काय असतं तर टू अँड फ्रो मोशन अबाउट इट्स मेन पोझिशन इज कॉल्ड ॲज द व्हायब्रेटरी मोशन म्हणजे हात माझा असा हलतो हात हलणे व्हायब्रेशन होणे बॉडी व्हायब्रेटरी होते बरोबर होते कशी इथे येते इकडे जाते इथे येते इकडे जाते इथे येते इकडे जाते इथे येते इकडे जाते बरोबर ह्या टाईपच्या मोशनला काय म्हणतात इट इज कॉल्ड ॲज द व्हायब्रेटरी मोशन बरोबर आता ह्या चॅप्टरमध्ये आपला महत्त्वाचा पार्ट कुठला आहे आणि तुम्हाला सुद्धा एक काम आहे हे आपला जाणार रोजचा आपला काय तो इंट्रोडक्शन पार्ट आहे याच्यामध्ये मला तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे की लिनियर मोशनचं एखादं एक्झाम्पल सांगायचं आहे पिरियॉडिक मोशनचं एखादं एक्झाम्पल सांगायचं आहे बरोबर हे तुम्ही ह्याचं एक सेपरेट एक्झाम्पल सांगितलं ह्याचं एक सेपरेट मला एक्झाम्पल सांगितलं आणि मला अजून एक एक्झाम्पल असं सांगा ज्याच्यामध्ये लिनियर मोशनसुद्धा असेल प्लस पिरियॉडिक मोशनसुद्धा तुमची काय असेल इथं ह्याच्यामध्ये परफॉर्म करतही असेल बरोबर अशा टाईपची मला एक्झाम्पल कमेंट करा जो व्यक्ती हा व्हिडिओ प्रॉपरली बघेल तोच हा कमेंट करू शकेल हे तुमच्या नॉलेजवरती डिपेंड हे आहे ओके राहिलेला पार्ट आपण उद्यापासून स्टार्ट करू